आता आपण मोजा शिवायला तयार सुरुवात करत आहे. बघा जे आपण टाके टाकलेले होते आणि त्यातून दोरा हा उरलेला होता, त्याच दोऱ्याने मी ह्या सुईनीच टाके लॉक करत आहे, शिवत आहे. बघा दोन्ही भाग एकत्र जोडून घेतलेले आहेत आणि त्यातूनच मी ही सुई काढून घेत आहे. तर हा टाका तयार झाला. आवश्यक नाही की तुम्ही ह्याच प्रकारे शिवायचं, सरळ सुई सुतानीही तुम्ही शिवू शकता. जसं तुम्हाला सोपं पडेल त्या प्रकारे तुम्ही शिवून घ्या. कंटिन्यूमध्ये आपण मोज्याचा आकार आलेला आहे, दोन्ही भाग एकत्र बॅलेन्समध्ये घ्यायचे आहेत आणि त्यातून हीच ह्या सुने मी ह्या शिव हे शिव मोजा शिवत आहे. एका भागात मी ही सुई टाकलेली आहे आणि दुसराही भाग त्याला घेऊन जोडून घेतलेला आहे आणि हाच सूत मी कंटिन्यूमध्ये घेत आहे आणि त्यातून हा टोका काढत आहे. तर बघा हा टाका निघून आलेला आहे. अशाच प्रकारे आपण जिथपर्यंत याची लेंथ पूर्ण पॅरेलल आकार घ्यायचा आणि त्या आकारापासून ही जिथे हे संपत आहे तिथेच आपण इथे बरोबर दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहेत. एक भाग मागे आणि एक भाग पुढे करून शिवायचं नाही, बरोबर दोन्ही पॅरेलल घ्यायचं आणि आपण बरोबर संतुलन साधून याला शिवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी हा पूर्ण मोजा शिवून तुम्हाला कंटिन्यूमध्ये दाखवते. हे बघा दोन्ही काठ बरोबर यायला पाहिजे. इथे लक्षात ठेवायचं एक भाग वर जाता कामाने आणि एक भाग खाली येता कामाने, दोन्ही पॅरेलमध्ये संतुलन घ्यायचं आहे आणि दोन्ही भाग सेम घेऊन जोडायचं आहे आपल्याला. तिथून एक खाली आणि एक वर तर कसं का मोज्याचा आकार हा आपल्याला बरोबर दिसणार नाही, म्हणून दोन्ही भाग बरोबर इथे जोडून घ्यायचे आहेत सेम तिथेच कंटिन्यूमध्ये, कारण आपण विणलेलं बरोबर आहे त्यामुळे हे भागही दोन्ही बरोबर येतील. एकाच ठिकाणी आपल्याला यांना जोडायचं आहे. अशा प्रकारे आपण हा एक भाग घेतलेला आहे आणि हा दुसरा भाग घेतलेला आहे. अशाच प्रकारे आपण यांना जोडून घ्यायचं आहे. एक भाग आणि पुन्हा दुसरा भाग पॅरेललमध्ये त्याच लाईनवर घ्यायचं आहे. एक मागे एक पुढे होईल तर मोज्याचा आकार आपल्याला बरोबर दिसून येणार नाही, म्हणून आपण हे काळजीपूर्वक शिवतांनी काळजीपूर्वक इथे लक्ष देऊन शिवायचं आहे. अशा प्रकारे मी हा मोजा पूर्ण संपूर्ण मोजा शिवून घेतलेला आहे आणि त्याला सरळ केलेला आहे. शिवतांनी कधीही डाव्या बाजू सुलट बाजूने शिवायचं आहे आणि आता मी ही सरळ केलेला आहे आणि ह्या प्रकारचा आपला हा मोजा तयार झालेला आहे. बघा ह्या बाजूनी बघा, ह्या बाजूनी बघा, दोन्ही बाजूनी बघा. ह्या प्रकारे मी आता तुमच्यासमोर संपूर्ण मोजा कसा तयार करायचा ती कृती आणि प्रॅक्टिकलही करून दाखवलेलं आहे. काही जर समजलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.